लॉकडाऊनमुळे तासगाव तालुक्यातील बेदाणा उत्पादकांनी कोल्ड स्टोरेजकडे धाव घेतली आहे वाहतूक बंद असल्यानं आपला बेदाणा सुरक्षितपणे राहावा यासाठी तासगाव तालुक्यातील बेदाणा उत्पादकांनी कोल्ड स्टोरेजची निवड केल्यानं तालुक्यातील नव्वद टक्के कोल्ड स्टोरेज हाऊसफुल झाले आहेत तासगाव सांगली रोडला जवळजवळ अठ्ठावन्न कोल्ड स्टोरेज आहेत प्रत्येक कोल्ड स्टोरेजची क्षमता दोनशे ते तीनशे गाडी इतकी आहे एरवी कोल्ड स्टोरेजना तशी मागणी नसायची कारण शेतकऱ्यांचा माल लगेच मार्केटमध्ये जायचा मात्र सध्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यानं आपला माल रानात ठेवण्यापेक्षा तो कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षित राहावा याकडे सर्वांचा कल आहे लॉकडाऊनमुळे तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला बेदाणा हा कोल्ड स्टोरेजकडे ठेवण्याकडे कल ठेवला असल्यानं आता तासगाव तालुक्यातील बेदाणा स्टोरेज बेदाणानं हाऊसफुल झाले आहे यामुळे शेतकऱ्यांची सोय झाली असली तरी अजूनही माल येत असल्यानं आता माल ठेवायचा कुठं असा प्रश्न मात्र कोल्ड स्टोरेज चालकांसमोर पडला आहे तासगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दा द्राक्ष बागायत द्रा, बागा द्रा, असल्यामुळे या ठिकाणी लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेतीचं नुकसान होत आहे काही शेतकऱ्यांनी बेदाना करण्यास पसंती दिली आहे परंतु बेदाना केलेला सुद्धा बेदाना स्टोरेज अपुरे पडत आहेत स्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणात मालसाठा बेदाण्याचा झाल्यामुळे स्टोरेज पूर्णपणे जवळ ऐंशी ते नव्वद टक्के स्टोरेज पूर्ण भरलेले आहेत आणि आता यापुढं जे शेतकऱ्यांचा येणारा बेदाना कुठे ठेवायचा हा शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे तरीसुद्धा शेतकऱ्यांची पसंती स्टोरेज तरीसुद्धा या तासगाव तालुक्यातील किंवा परिसरातील शेतकऱ्यांची पसंती शीतगृहाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे शीतगृह पूर्ण भरले असले तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात शीतगृहाची मागणी होत आहे